नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहे अजिंठा येथील लेण्यांना। महाराष्ट्रातील प्राचीन अजिंठा आणि वेरूळ लेणी ही वाकटाक चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण केली गेली आहेत। ही लेणी त्यांच्या स्थापत्यकला, चित्रकला आणि शिल्पकला यांसाठी जगप्रसिद्ध आहेत। प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले अजिंठा हे ठिकाण औरंगाबाद पासून जवळजवळ 110 किलोमीटर अंतरावर आहे। 1000 वर्षांपर्यंत हे बौद्धांचे केंद्र होते असं मानलं जातं। येथे 29 लेणी आहेत। ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास आहेत आणि विशेष म्हणजे ही सर्व लेणी नदीपात्रापासून जवळजवळ 100 फुटांच्या उंचीवर दगडात कोरली गेली आहेत। लेणी क्रमांक 1 मध्ये 20 खांबावर आधारित एक दालन आहे। खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे। चित्रात जातक कथा दर्शवलेल्या असून त्या बुद्धांच्या पुनर्जन्मावर आधारित आहेत। पूजास्थळी बुद्धांची एक विशाल मूर्ती आहे जिच्या चेहऱ्यावर उजव्या डाव्या व समोरील बाजूने प्रकाश जोर टाकल्यास गंभीर, तपस्या आणि शांती असे वेगवेगळे बाब प्रदर्शित होतात। लेणी क्रमांक 2 मध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा दर्शवण्यात आली आहे। बुद्धांची माता आपले स्वप्न राजास सांगत आहे। बुद्धांचा जन्म आणि बुद्धांची माता पिता त्यांच्यावर प्रेम करताना चित्रित करण्यात आले आहेत। डाव्या बाजूस एका खोलीत बुद्धांची मूर्ती आहे। त्याच्या छतावर हंस पक्षाचा थवा दर्शवण्यात आला आहे। इतर चित्रात आजच्या युगातील उपयोगात येणाऱ्या कित्येक वस्तू दर्शवल्या आहेत, जसे की मफलर, पर्स, स्लीपर। पूजास्थानावर बुद्धांची आकृती आहे। काही सुंदर चित्रे चित्रित करण्यात आलेली आहेत। छतावर सुंदर नक्षीचे चित्रण केलेले आहे। या नक्षीकामाच्या डिझाईनची नक्कल आजकाल साडी आणि शालीवर करण्यात येत आहे। साबा दालनात कित्येक खांब आहेत। लेणी क्रमांक 3 ही अपूर्ण आहे। लेणी क्रमांक 4 ही सर्वात विशाल लेणी आहे। त्यात 28 खांब आहेत। 12 वर द्वारपालांची जोडी दर्शवण्यात आलेली आहे। आत पूजास्थळी महात्मा बुद्धांच्या 6 प्रचंड मूर्ती आहेत। ही अष्टभयापासून संरक्षण करीत आहे असे दृष्टीस पडते। लेणी क्रमांक 5 ही अपूर्ण आहे। यात काही बुद्धांच्या मूर्त्या आहेत। लेणी क्रमांक 6 ही लेणी 2 मजली आहे। सभाकक्षात बुद्धांची पद्मासन मुद्रेत आकृती आहे। 2 मजल्यावरील सभाभवनात खांब आहेत। प्रवेशद्वारावर मगरींचे आणि फुलांचे अर्धगोलाकार आर्च बनवलेले आहेत। लेणी क्रमांक 7 या लेणीत पूजास्थाने असनस्त बुद्धांची मूर्ती असून मागील भिंतीवर प्रभामंडळ कोरण्यात आले आहे।
लेणी क्रमांक 9 मध्ये या काटकोनाकार रचना असलेल्या चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. भिंतींवर अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रांचे दर्शन घडवितात. अजिंठा लेणी जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 मध्ये घोषित केले. जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्याची घोषणा केली, त्यात अजिंठा हे प्रमुख आश्चर्य ठरले. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाक्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ शिकारीला गेला असताना 28 एप्रिल 1819 मध्ये लागला. आपण जिथून हे दृश्य बघत आहे या पॉइंटला याच इंग्रज अधिकाऱ्याचे नाव देण्यात आले आहे. अशा ह्या प्राचीन अजिंठा लेण्याला एकदा तरी नक्की भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.